आणि आता बातमी आहे लॉकडाऊनमुळे गरिबांची स्थिती काय झाली आहे ते दाखवणारी. चंद्रपूरच्या एका हॉटेलमध्ये चोरी झाली. ही चोरी नेमकी कशी झाली आणि कशाची झाली ते तुम्हीच बघा आणि परिस्थिती काय झाली आहे ते ठरवा. चंद्रपूर नागपूर मार्गावर सचिन हॉटेलच्या सीसीटीव्ही मधलं हे दृश्य. एका चोरट्यानं हे हॉटेल फोडलं, तो आत शिरला आणि मनसोक्त खाल्लं, पाणीही प्यायला, थोडे पदार्थ खिशात भरून घेऊनही गेला. त्याला पैशांचं एक बंडलही हाती लागलं होतं, मात्र ते त्यानं तसंच ठेवलं, पैशांना हातही लावला नाही. शहरात सध्या या प्रामाणिक चोराची चर्चा रंगली आहे. तो भुकेला होता आणि तानेजला होता. या लॉकडाऊनमुळे कोणती हॉटेल सुरू नाही, रेस्टॉरंट सुरू नाही, त्याच्यामुळे त्याला खायला प्यायला काही भेटलं नसं. त्याच्यामुळे तो इथं आला आणि पाणी पिऊन खाऊन गल्ल्यामध्ये पैसे असताना मापले पैसे मोजले त्यांना, पण गल्ल्यामध्ये परत ठेवून चालला गेला. चंद्रपुरात 10 तारखेपासून जनता कर्फ्यू आहे, त्यामुळे सर्व व्यवहार बंद आहेत. हातावर पोट असलेल्यांचे त्यामुळे अतोनात हाल होत आहेत. हा प्रामाणिक चोरही त्यापैकीच असावा. दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये आल्यावर मालकांना केवळ अन्नाची चोरी झाल्याचं लक्षात आलं. गल्ल्यातले पैसे जसेच्या तसे होते. केवळ भुकेपोटी चोरट्याला हे कृत्य करावं लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं, त्यामुळे त्यांनी पोलिसांमध्ये तक्रारही दिलेली नाही. ही केवळ चोरीची घटना दिसत असली तरी लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे कसे हाल होत आहेत त्याचं धक्कादायक वास्तव दाखवून दिलंय. आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर.